नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे, शासनाने 100% पोलीस भरतीच्या शिपाई पदाच्या जागा भरायचा निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भात हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 31 जानेवारी 2024 म्हणजेच आजच्याच तारखेमध्ये हा GR आलेला आहे. सन 2022 सन 2023 या वर्षातील 31/12/2023 पर्यंतच्या शिपाई संवर्गातील रिक्त 100% पदे भरण्यासाठी भरती निर्बंधामधून सूट देण्याबाबत हा GR आलेला आहे. तसेच सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं किंवा OMR पद्धतीनं घटक स्तरावर घेण्यास सुद्धा मान्यता दिलेली आहे. म्हणजे घटक जे आहे पोलीस घटक, त्या स्तरावरती ही परीक्षा एकतर OMR पद्धतीने किंवा मग ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते. काय म्हटलेलं आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये, सन 2022 सन 2023 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई सवर्ग, पोलीस शिपाई बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण 17,471 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 31/9/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय विभागाने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत. अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील वगळता अन्य सवर्गातील पदे जी आहे 50% भरण्यासाठी अनुमती देण्यात आली होती. तसेच सामान्य प्रशासन विभागाचा 4/5/2022 रोजीचा जो शासन निर्णय होता त्याच्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा कक्षेच्या बाहेरील कक्ष कड ब गट ब गटक गट ड सवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिक स्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानुसार मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब गटक गट ड कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा ही TCS IOYN व IBPS या कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटराईज घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई सवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर सवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणं आवश्यक आहे. तर मित्रांनो 100% रिक्त पदे तातडीने भरणं आवश्यक आहे. त्यानुसार पोलीस शिपाई सवर्गातील 100% पदे भरण्यासाठी वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार 4/5/2022 रोजीच्या संदर्भ क्रमांक 3 नुसार व 21/12/2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सूट देऊन पोलीस शिपाई स्वर्ग सदर रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस घटका स्तरावर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार मित्रांनो शासनाने निर्णय दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये जाणून घेऊया. सन 2022 सन 2023 वर्षातील तब्बल जे मित्रांनो हे पद आहे याच्यामध्ये शिपाई आहे, पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी 17,471 पदे 100% भरणं म्हणजे पूर्णचे पूर्ण 17,471 भरण्यासाठी जी आहे सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे ही 17,471 पदांची आता मोठी पोलीस भरती होणार आहे. प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदन प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येईल. जे काही घटक असेल त्या स्तरावरती परीक्षा होईल. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास म्हणजे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक व इतर समान प्राधिकारी असणार आहे तर ते ठरवणार आहे की OMR घेतील किंवा मग ऑनलाईन घेतील. जे घटक OMR आधारित परीक्षा घेण्यास निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या 21/11/2022 रोजी शासन निर्णयामधील तरतुदीत सूट असेल. सदर भरती प्रक्रिया अंतर्गत वाजे आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठा कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देत आहे. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज जी आहे कंबाईन रित्या होणार आहे आणि त्याची जबाबदारी मुंबई कडे देण्यात आलेली आहे अप्पर महासंचालक. सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाशयांनी यांना परिपत्रक निर्गमित करावे. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. परीक्षेसंदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उत्पल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक गट प्रमुखांची राहील. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा GR आलेला आहे.
एक चांगली ही बातमी आलेली आहे मित्रांनो ही, तर हा जी आर मध्ये म्हटलेला आहे की 17,400, तुम्ही ते बघू शकता, 17,471 इतक्या जागा पोलिसांच्या आता पूर्णच्या पूर्ण भरण्यात येणार आहे। तरी मित्रांनो एवढं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सर्व अपडेट्स आणि लेक्चरसाठी पोलीस भरतीच्या। तरी मित्रांनो धन्यवाद।